राहता शहरात 31 जुलै रोजी दुपारपर्यंत 7 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। यामध्ये शहरातील साईनगरमधील 3, नवनाथनगरमधील राहता ग्रामीण रुग्णालयासमोरील 2, तर गावठाणातील गणपती चौकातील दोघांचा समावेश आहे। एकाच दिवशी 7 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे। प्रशासनाने सर्व बाधितांना शिर्डी कोविड सेंटरमध्ये हलवले असून या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे। ज्या परिसरात रुग्ण सापडले आहेत तो परिसर सील करून राहता पालिकेकडून तातडीने निर्जंतुकीकरण मोहीम आणि इतर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। तरी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन राहता पालिकेकडून करण्यात आले। माय न्यूज ब्युरो राहता।